ही साडी तुला अण्णांनी दिली स्वप्न बरेच वर्षापूर्वी मी त्यांना म्हटलं होतं अप्सरीची साडी मला चोरून आणून द्या म्हणून. काल तर अगदी पिछाच पुरवला मी त्यांचा. हो कशी आहे? वा वा किती छान रंग आहे नाही त्याचा. किती गोड ही साडी. अगं पण विरली आहे ही. पुरे झालं तुझं आता. थांब मी तुला शिरा देते. शिरा खातेस का? नको. मग चहा देऊ का? अगं नको. नानी आईकडे कशी साडी आहे? हो ना ग. संजय कुठे आहे? उमा घरी. हा अग आजोबांनी तिला दिली होती. हो ना. तरीच काय? अहो 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 कुठे चालला? पाय दुखतायत ना. बसा बसा अजून घ्या ना शिरा. अजून घ्या शिरा. खाऊन झाला माझा. हो पण अजून घ्या. मला एकटीलाच का? पोट भरलं माझं. पोट भरलं? हो हो. नाही नाही बसा बसा बसा. का? अगं नानी तरीच काय? नाही म्हणजे अशीच साडी तुझ्या आईकडे आहे आणि तिच्या वडिलांनी पण अशीच साडी दिली आहे म्हणून तिला ही आवडली म्हणून म्हटलं तरी. ओ हे मला नाही आवडली ही साडी. का 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 काय वाईट काय आहे त्या साडीत? उमा हा तुला काम? तुला काम नाही का काही? आज सुट्टी आहे मला. हो का? या अप्सरा काय भंगार साड्या नेसतात? तिच्यापेक्षा कुसुम बऱ्या साड्या नेसायची. एवढं काय अगदी बोलायला नकोय हा नानी. चांगली आहे ती साडी. मी काय म्हणतो नानी तुला जर आवडली नसेल तर तू देऊन टाक ना मालूला. ती नेसेल. हा हो द्या ना द्या. मी नेसेन. हो त्या म्हणून मी जीव देईन पण साडी देणार नाही. असं कशाला जीव वगैरे काय? म्हणजे तुला आवडली नसेल तर कशाला ना? उगाच आपण जन्म दिलेला मुलगा पण आपल्याला आवडत नाही म्हणून आपण काय टाकून देतो काय? अहो पण नानी मूल आणि साडी यात फरक नाहीये का? तरी सुद्धा साडी मला महत्वाची आहे. नानी पण अण्णांनी तुझ्या स्वप्नात येऊन खरी साडी दिली मला काही खरं वाटत नाही. उमा तुला किती वेळा सांगितलं मोठ्यांमध्ये बोलायचं नसतं म्हणून. कधी सांगितलंय? लहानपणापासून सांगतायत तुला ते. म्हणजे अण्णांनी मला परत फसवलं. काय केलं आता अण्णांनी? ही दळभद्री साडी मला दिली. मला वाटलं अप्सरेची सोन्या चांदी न मढलेली हिरे माणक असलेली साडी मला देतील. ही तर नरकातल्या मोलकाट्याची साडी दिसते. मला एक शंका येते. कसली? 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 हे नरकात तर पडले नसतील ना? अग काय काय नानी स्वतःच्या नवऱ्याबद्दल असं बोलू नये. तुझ्या बद्दल बरं बोलत होते. तसा आहेस मी बरा. जिवंत असताना कधीच बोलले नाही तुझ्या बद्दल बरं. त्यांना आता रिअलाइज झालं असेल. पण मला ना हे सगळं खोटच वाटत. नानी तुम्हाला नको असेल ना ही साडी तर मला द्या बघू. मी नेसेन ना. तुला कोणी सांगितलं मला नको म्हणून? कुसमीच काय कुसमीच? खबरदार कुसमीला कोणी इथे आणली तर ती आली ना तर तिचं तंगड मोडून तिच्या हातात देईन. बंडी नवीन बाई पाठवणार आहे. मी तिची मुलाखत घेणार आहे. तू तिचा पगार दे. कळलं का बोक्या? मला मला बोक्या म्हणू नकोस ग. म्हणणार 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 बोक्या बोकड्या बाकड्या. हा ए बोक्या ए बोक्या. 3000 साडी होती त्या काळचे 3000. नाही हे बघ मालू मालू तुमच्याच्यानं काही होणार नाही. काही नाही. कुसुमही गेली आणि माझी साडीही गेली. शिक्षक करतात.
माझ्या मामाने साडी दिली होती. नानी जरा बोलायचंय. बोल ना. म्हणजे कसं आहे ते हे तब्येत पाणी हवा पाणी. पोकड्या मला तुझा संशय येतोय. हा काय आहे तुझ्या मनात काय आहे नानी? नानी आयुष्यभर तुझी मी सेवा केली की नाही? आयुष्यभर केली ना. कधी? अगं केली ना सेवा मुलगा म्हणून. असं काय करतेस? एक कप चहा दिला नस तू मला? हा बायकोला उपमा भर, पोहे भर, लाडू भर. तुला करून देऊ का पोहे? त्याच्या बदल्यात मी तुला काय द्यायचंय? साडी अण्णांनी दिलेली. हो तुझ्याकडे एवढ्या साड्या तू नेसत पण नाहीस. ती साडी मी अण्णांना परत देऊन टाकणार. तू देणार आहे ना परत? जर त्यांनी मला सोन्याची जर असलेली साडी दिली तर. सोन्याची जर? अगं प्रत्यक्षात अशा साड्या नसतात नानी. ताई मावशीची श्रीमंत मामीने तिला सोन्याची जर असलेली साडी दिलेली आहे. मला माहिती आहे ना. मी ही साडी कुठली तरी रस्त्यावरनं मला आणून दिलेली आहे. अगं रस्त्यावरची काय आहे? 3000 साडी आहे ती. तुला कसं माहित? म्हणजे मला वाटत तसं. 30 रुपयाला पण कुणी घेणार नाही. अगं काय नानी, बघा अण्णांनी एवढी प्रेमाने तुला साडी दिली त्याची किंमत काय काढत बसतेस? मला माहितीये ना, स्वर्गातल्या अप्सरेच्या साड्यानं सोन्याची जर असते, हिरे असतात. हे फार होत्या नानी. अरे माणकं पण असतात. अगं नाही, ऐक जरा. चांदीची जर असलेल्या साड्या अप्सरा नेसतात असं मी वाचलंय कुठेतरी. तुला काय माहित नाहीये, स्वर्गातली स्वस्तात ती स्वस्त साडी म्हणजे सोन्याची जर असलेली. येऊ दे माझ्या स्वप्नात परत तुझ्या अण्णांना. बरोबर दाखवते, रस्त्यावरची साडी मला अप्सरेची साडी म्हणून देतात. हा मला काय ते मूर्ख समजतात का काय? हा आणि हा मोठा अगदी मला शहाणपणा शिकवाय. आता काय करतो बोकड्या? हा अरे वा शहाणाचा आहे. असं का करता तुम्ही बाबा? म्हणजे आईच्या साडीला का हात लावलात? मी काय केलं? हा काय केलं म्हणजे काय? तुम्हाला नानीचा स्वभाव माहिती नाहीये का? चुकलंच माझं. आता चुकलं म्हणून आईची साडी परत येणार आहे का? हो हो, ती आता म्हणजे मी दुसरी देतोय आणून. दुसरी काय दुसरी? माझ्या बाबाने दिलेली साडी आहे ती, आणि साडी आणून द्यालो तुम्ही दुसरी. हा पण माझ्या बाबांच्या आठवणींच काय? बाबा तुम्ही आईला आईची साडी परत आणून द्या. मी नवी देतो. नवीन नकोय मला. मला तीच साडी हवी आहे. का घोळ घालून ठेवतो बाबा तुम्ही असे? आईच्या डोक्याला व्याप काय कमी आहेत का? एक तर ती कुसुम नाहीये. काय काय करायचं एकटीने बिचारीनी? हे बघ ते मला काही माहिती नाही. आजच्या आज आईची साडी आणि आईची कुसुम परत आणून द्या, नाहीतर मी आईला माझ्या घरी घेऊन जाईन. चल गाय. चल उमी अगर जन्मदात्याच तर ऋण मान ना. मला एकट्याला नानीच्या तावडी सोडून जाऊ नको तू. माझी साडी आधी. मला आजची रात्र द्या. तुकडाच पाडतो. कोणाचा? साडीचा की नानीचा? या विषयाचा. बापरे जड आहे रे. सोन्याची जर जड असणारच. सोन्याची जर हातात तरी घेते येणार आहे का नानीला? नानीला? अरे मला वाटलं तू वहिनींसाठी घेतली आहेस. 40,000 फटका.
आणि नानी काय करणार आहे याचं ते तिचं तिला ठाऊ. तरीच तू दुकानदाराला परत घेणार का म्हणून सारखं सारखं विचारत होतास. तसं काही नाही रे. म्हणजे ही साडी तू नानीना देणार आणि वहिनींची साडी परत मिळवणार आणि नंतर ही साडी पळवून परत दुकानात देणार काय? मी असं डोक्यात आहे पण प्रत्यक्षात तसं होईल अशी खात्री नाही. आणि वहिनीना ही साडी दिसली तर? शुभ बोल रे नार्या. म्हणजे? अरे मालूला ही दिसली की मालू ती मागणार. केव्हापासून ती मला म्हणते सोन्याची साडी हवी सोन्याची साडी हवी आणि मीच टाळत आलो. आता नानीला साडी दिली असं तिला कळलं तर मला एक नाही सोन्याची जर असलेल्या चार साड्यांचा भुर्दंड पडेल. तो कसा काय? हे बघ मालू मागणार मग ती उमाला सांगणार. उमा नळी बंडीकडे पचकटणार. असा डेंजरस ट्रॅप आहे हा. म्हणून कुणाच्याही नकळत नानीला देणार. नानीच्या नकळत तिच्या कपाडातून काढणार. दुकानात परत. विषय संपला. ऑल द बेस्ट. पण शेवटी नानींची गाठ आहे. अका बंडे अग कधी पाठवणार आहेस बाई? अग मी वाट बघते. मालीच्या हातचं जेवण जेवण मला कंटाळा आलाय. हो अगदी बेचव जेवण सगळ्या भाज्यांना तीच चव. हो मी तुझ्या बाईची कधी पासून वाट बघते. तुझी बाई आली की मला वेगळे वेगळे पदार्थ करून खायला घाली. कधी पिझ्झा कधी पास्ता कधी पुरणपोळी. आज माली माझ्याकडे बघून हसली. हो मला तोंड वेंगाडून म्हणाली काय तुमची लेक बाई पाठवणार होती काय झालं? हो बोके आणि ती दोघही माझ्याकडे बघून फिदी 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 असत होते. आता माझं वय झालं मला असा अपमान सहन होत नाही. मी आता किती वर्ष जगणार आहे? मी आज आहे तर उद्या नाही. काय म्हणालीस? मी असं वर्षानुवर्ष म्हणते ते मरू दे जाऊ दे. तू कधी बाई पाठवणार आहे सांग. तुझं नाही पाठवलीस ना तर मी सगळ्या साड्या घेईन तुझ्याकडे राहायला येईन. बोक्याला सांगीन एक गाडी कर आणि मला बंडीकडे नेऊन सोड. मानीनं असंच केलं. हो कुसुम निघून गेली ना तेव्हा ती आपल्या लेकीकडे निघून गेली. जेव्हा कुसुम आली तेव्हा ती परत आली. मी पण तसंच करणार आहे. हा काय म्हणालीस? तुझ्याकडे नको येऊ का गे घाबरली का काय? अग मी तुझी आई आहे. मी तुझ्याकडे यावं असं तुला वाटत का नाही? मग तू कधी पाठवणार आहेस बाई? हा पाठवतेस हा नक्की? हा मग मी तुझ्याकडे राहायला. हॅलो हॅलो घाबरली वाटत. आता नक्की पाठवेल बाईला. माझी मात्रा लागू पडली. सगळे घाबरतात मला. मी येते म्हटल्यानंतर आता नवीन बाई आली की वेगळे वेगळे पदार्थ तिला करायला सांगेन. दाखवते सगळ्यांना. हा माझ्या ऐकत नाहीत काय कुणी? माझी मात्रा बरोबर लागू पडली. अगं आता आपण तरी काय करणार कुसुम? नानींना सुद्धा कळायला हवं की नको? आणू देत ना दुसरी कामवाली, मग तुझी खरी किंमत कळेल त्यांना. कोण करणार अगं? मीच करते घरातली सगळी कामं जमेल तशी. हे बघ मला सवयही आहे आणि आवडही आहे. आणि आपल्या घरात काम करायला काय जात आहे अगं? तू नको हो काळजी करूस. हो बरं मला आधी सांग मुलं पोचली का गावाला? हा उन्हाळा खूप आहे नाही ग? तू कधी येतेस परत? बर नको काळजी करूस. हो बर ठेवते फोन. हा अच्छा. हो अच्छा. हो गो बाई हे काय? नानी मिशन. हो मिशन निघाले बघा. मिशन नाही मिशन मिशन. हो एक मिशा मिशा.
आणि हे काय साडी? परत माझी साडी घेतली तुम्ही? नाही, तुझी नाही घेतली, विकत आणली. अगो बाई, दाखवा दाखवा मला. नाही काही विशेष नाही. बघू तरी ते कशाला, तू ते नाण्यासारखं करू नको ग. बघायला काय जात आहे? नानीनं घेतली तुझी साडी, तुला परत हवी की नको? हो तर माझ्या बाबांनी घेतली माझ्यासाठी ती साडी. बाबांनी घेतली त्यासाठी एवढा खटाटो करतोय ना. तुम्हाला वाटत का या साडीच्या बदल्यात नानी माझी ती साडी आपल्याला परत देतील म्हणून? मला विश्वास आहे. अंधविश्वास म्हणा. माझ्या विश्वासावर तू अविश्वास दाखवतोय. नुसता अविश्वास नाही, तुमचा विश्वास अंध आहे, मुका आहे, बहिरा आहे आणि बधिर सुद्धा आहे. तू बघशील? बघतेच नाही इतक्या वर्ष. इतक्या वर्ष आज बघशील तू? तू ज्याच्याशी लग्न केलंस तो माणूस काय चीज आहे? मिशी निघाली. काय नाही निघाली? निसटले निसटले. काय नाही निसटली? बरोबर आहे, टाकते जागी. अहो सांगते ते ऐक. नक लागलं. चला. अहो सांगते ते ऐका जरा माझ. आता मला गेलं पाहिजे, माझं कर्तव्य केलं पाहिजे. हो अहो अहो साडी आणल्याशिवाय परत येऊ नका, पण लक्षात ठेवा कळलं ना, नाहीतर उमेकडे निघून जाईन मी. साडी आणली नाही तर यायचीच नाही मी, सांगून ठेवते. हळू सावकाश हो. अरे देवा, कसं होणार आता यांचं मिशन कसं होणार यांचं काही कळत नाही बुवा. अहो साम ऐकणार म्हणून नाही त्याने माझं काही. माझी साडी मला मिळणार पर. आलात? अजून जागीच आहेस तू नानी? हको बाई. आग जाग करताय का मला? नाही नाही, आग जाग नाही, आग्या जाग्या आहोज आहो करतो. जाग्या आहात तुम्ही नानी? झोपे जागीच आहे मी. साडी आवडली? न्यायला आलो तो आम्ही परत. गोबाई म्हणजे नेसले तुम्ही साडी नानी? तुम्ही दिली प्रेमानं म्हणून मी नेसली. पण इकडे या. कशाला? इकडे या. गोबाई मिशीला काय झालं तुमच्या? मिशाना कुठे काय झालं? म्हातारपणामुळे होत अस स्वर्गात. म्हातारपणामुळे केस गळतात तस स्वर्गात मिशा गळतात. नाही हो नाही, मिशी ही तुमची शान आहे, ते गळू देऊ नका. नाही आम्ही जातो. कुठे निघालात? खोलीत. नाही स्वर्गात. नाही नाही मी तुम्हाला जाऊ देणार नाही, सांगून ठेवते. असं कस? मी सुद्धा येणार तुमच्या बरोबर स्वर्गात. नाही 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 असं कस करता येईल ते आम्हाला? ते यमांचं काम आहे, दमांचं नाही. मी यमाला सांगेन मला तुमच्या बरोबर स्वर्गात यायचंय म्हणून, तो काय मला नाही नाही म्हणायचा. असं नाही होऊ शकत. असं नाही होऊ शकत. त्या सावित्रीनी सत्यवानासाठी यमाला सांगितलं की नाही सत्यवानाचे प्राण परत कर म्हणून? यमानी ऐकलं ना तसं तो माझा ऐकेल. तुमची वेळ अजून आलेली नाही. अगो बाई तरी सुद्धा मी तुमच्या बरोबर येणार म्हणजे येणार. नाही ते शक्य नाही. माझी साडी कुठे आहे? साडी हिरे मानक लावलेली स्वर्गातली अप्सरेतली साडी सोन्याचा जोरा असलेली ती नेसून मी तुमच्या बरोबर स्वर्गात येणार आहे.
हे काय करताय तुम्ही? खरं सांगू का? खरं सांगू का? हे असं करत नव्हता पूर्वी. मला बघायचंय असं कसं? अरे वाले वा,